जय महाराष्ट्र मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। तुम्ही म्हणाल की 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती झालेली आहे किंवा छत्रपतींची जयंती झालेली आहे, परंतु 21 तारखेला आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि ती तिथीनुसार जयंती आपणही साजरी केली पाहिजे। त्यामुळेच मी तुम्हाला 21 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहे। या शुभेच्छा देत असताना मला एक गोष्ट राज ठाकरे यांची आठवते, ते म्हणजे राज ठाकरे 9 मार्चला ज्यावेळेस त्यांच्या पक्षाची सभा होती किंवा पक्षाचा वर्धापन दिन होता, त्यावेळेस ते त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी संदेश दिला आणि तो म्हणजे की येणाऱ्या 21 तारखेला म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तिथीनुसार, आणि ती तिथीनुसार जयंती सगळ्या महाराष्ट्राने साजरी करावी अशा प्रकारचे आवाहन त्यांनी जनतेला केले। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज ही यांची जयंती ही जयंतीसारखी न करता ती सणासारखी साजरी करण्यात यावी। म्हणजेच त्यांनी उदाहरण पण दिले की होळी, दसरा किंवा दिवाळी हे जे सण येतात हे तारखेनुसार येत नाही, हे तिथीनुसार येतात। आणि त्यांनीसुद्धा हे सांगितले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही तारखेनुसार तर कराच, पण तिथीनुसारसुद्धा करा। पण याच्यामध्ये राजकारण कुठेही येत नाही, आणि जर राजकारण याच्यामध्ये असते तर त्यावेळेसच काही नेत्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दिल्या असत्या। परंतु आज पत्रकारांनी ज्यावेळेस अमोल मिटकर यांना विचारले की काही पक्ष म्हणजेच भाजपा किंवा मनसे हे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहेत, तर अमोल मिटकर हे म्हणाले की ते पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर राजकारण करत आहेत किंवा त्यांच्या जयंतीचे येणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून त्यांच्या जयंतीचे राजकारण करत आहेत, अशा प्रकारचे विधान अमोल मिटकर यांनी केले। मग अमोल मिटकर यांना राज ठाकरे यांनी केलेले 9 मार्चचे भाषण आठवत नाही काय? मग त्यावेळेसच त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती की राज ठाकरे हे राजकारण करत आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करायला सांगणे हे राज ठाकरे यांचे राजकारण आहे। या काळातील निवडणुका ध्यानात ठेवून राज ठाकरे यांनी ते राजकारण खेळले आहे, अमोल मिटकर तेव्हा का म्हणाले नाही? तसेच अमोल मिटकर यांनी उदाहरण देताना 2 उदाहरण दिले। एक म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करायची सुरुवात महात्मा फुले यांनी केली आणि महात्मा फुले यांनी 19 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायचा पायंडा पाडला आणि तेव्हापासूनच नंतरच्या काळामध्ये सरकारने त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्या तारखेला साजरी करावी किंवा तिथीनुसार करायची का तारखेनुसार करायचे याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अंतिम राहायला पाहिजे असे अमोल मिटकर यांचे म्हणणे आहे। मग अमोल मिटकरींना माझे हे सांगणे आहे की राज ठाकरे काय म्हणाले ते तुम्ही लक्षात घ्या। पुढे अमोल मिटकर बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रोज साजरी करायला पाहिजे। मग राज ठाकरेसुद्धा तेच म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 365 दिवसही साजरी केली पाहिजे, परंतु येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या ऐवजी आपण तो सण साजरा करू, हे अमोल मिटकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आणि त्याच्यानुसार अमोल मिटकर यांनी ती प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती। आणि पुढे आणखी एक दाखला देताना अमोल मिटकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही 14 एप्रिलला साजरी होते, असं अमोल मिटकर म्हणाले। मग अमोल मिटकरींना बाबासाहेबांचे एक विधान किंवा त्यांचे जे वाक्य आहे ते पण मी त्यांना आठवण करून देतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला डोक्यात घ्या, मला डोक्यावर घेऊ नका किंवा माझी जयंती साजरी करू नका, असेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही तारखेनुसार साजरी होते असं ते म्हणाले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी जयंती उत्सव कुठलेही साजरे करू नका, मला डोक्यावर घेण्याऐवजी मला डोक्यात घ्या,
असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, हे अमोल मिटकरींना का आठवत नाही किंवा त्यांना माहिती नाही किंवा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास वाचला की नाही। यामध्येच 9 मार्चला राज ठाकरे यांनी जशी बोलून हिंमत दाखवली की छत्रपती शिवाजी महाराज यांचा सण आपण 21 तारखेला साजरा करू, तर आज माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे त्यांनी मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केलेली आहे। नाहीतर तुम्ही बघू शकता मागील 2-3 वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांनी कुठलीही एक तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केलेली नाही। आणि ही हिंमत फक्त राज ठाकरेंमुळेच उद्धव ठाकरे यांना आलेली आहे। तसेच पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की गेल्या 400 वर्षा अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्र हा कुणापुढे झुकणार नाही किंवा महाराष्ट्राला आम्ही कुणापुढे झुकू देणार नाही किंवा वाकू देणार नाही। आणि तसेच संजय राऊत हे सुद्धा म्हणाले की शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेली आहे किंवा त्यांचा विचार घेऊन शिवसेना ही बनवण्यात आलेली आहे। आणि दुसरं म्हणाले की महाराष्ट्र हा कुणापुढे झुकणार नाही वाकणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला 400 वर्षा अगोदर सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र कुणापुढे झुकत नाही हे सुद्धा संजय राऊत म्हणाले। मग संजय राऊत यांना एक प्रश्न आहे की जर तुम्ही म्हणता महापुढे झुकणार नाही वाकणार नाही, मग तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला का झुकवले? बाळासाहेबांना काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती कधीही मान्य नव्हती, मग बाळासाहेबांना जे मान्य नव्हतं ते तुम्ही करून दाखवलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे किंवा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही, तिथं महाराष्ट्र कुणापुढे झुकेल? बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन शिवसेनेला संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुढे पुरतं झुकवलेलं आहे आणि तेच उलट म्हणत आहेत की महाराष्ट्र कुणापुढे झुकणार नाही किंवा आम्ही कुणापुढे झुकणार नाही आणि वाकणार नाही। यावरूनच एक गोष्ट आठवते की काही दिवसाअगोदर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की संजय राऊत म्हणतात किंवा उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही कुणापुढे झुकणार नाही वाकणार नाही, तर रावसाहेब दानवे त्यावेळेस म्हणाले होते की झुकले पण आणि वाकले पण आता झोपायची वेळ आली तरी म्हणतात की आम्ही झुकणार नाही आणि वाकणार नाही। आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा शिवसेना नाही, मग महाराष्ट्र झुकायचा प्रश्नच येत नाही। तर मित्रांनो आज एवढंच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।